कोणाची कागदपत्र अशी चोरून बघायची नसतात. एवढंही माहित नाहीये का तुम्हाला? अप्पा अनिरुद्धचे वडील आहेत, ही त्यांची कागदपत्र आहेत आणि अनिरुद्धने ती बघणं म्हणजे चोरी नाही. पण ही कागदपत्र जर तुझ्या हातात असतील तर मात्र संशयाला जागा आहे. हे बघ अरुंधती, आता तुझा या घराशी काहीही संबंध नाहीये. तू इथे आहेस त्याही अप्पांनी तुझ्यावर केलेल्या उपकारांमुळे. तुला राहायला घर नव्हतं ना, म्हणून त्यांनी तुला इथे आणलंय. नाहीतर तुझा कुणाशीही काहीही संबंध राहिलेला नाहीये, कळतंय का? मी मुलगी आहे अप्पांची. मानलेली? हो मानलेली, पण सख्ख्या नात्यांपेक्षा जास्त विश्वास. म्हणूनच ही कागदपत्र त्यांनी माझ्याकडे सोपवली आहेत. आणि ज्या अर्थी त्यांनी हे कोणाला सांगितलेलं नाही आहे, त्या अर्थी त्यांना याबद्दल कोणाला काही कळू द्यायचं नाही. आणि मी त्यांचा विश्वास मोडणार नाही. जीव गेला तरी ही कागदपत्र मी कोणाच्याही हाती लागू देणार नाही. मला वाटतं तुम्ही थोडा धीर धरायला हवा. अप्पा आपण तुम्हाला याबद्दल सांगते. आणि हो, मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी इथे थांबली. मला त्यात कुठलंही विघ्न नको, प्लीज. बघितलंस, माझ बघितलंस? आज कागदपत्र हिच्या हातात काय सोपवली? उलटून उत्तर द्यायला लागली आपल्याला. कुठून आला रे एवढा कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स कसला? मिळणाऱ्या पैशांची आणि या घराची मस्ती आहे. I'm telling you अनिरुद्ध, जर अप्पांनी खरंच अरुंधतीच्या नावावर हे घर केलं असेल ना, तर बाय हुक कॉकरूक आपल्याला हे घर आपल्या दोघांच्या नावावर करून घ्यावंच लागेल. तुला कळतंय का मी काय म्हणते ते? वेडी आहेस का तू संजना? हे घर माझ्या वडिलांचं आहे, त्यामुळे ते फक्त माझ आहे. तुमच्या दोघींचा काय संबंध? ना हे घर मी तुला मिळू देणार, ना अरुंधतीला. अप्पांना जरी मी त्या योग्यतेचा वाटत नसलो ना, तरी आता मी त्यांना माझी योग्यता पटवून देण्याच्या भानगडीतच पडणार नाहीये. ना मला तुझी गरज आहे, ना अरुंधतीची. आता हे घर गोडी गुलाबीत मी कसं माझ्या नावावर करून घेतो ना, ते तू बघच.